मुंबई वाहतूक पोलिसांकडून ऑगस्ट महिन्यातील दोन दिवस हे नो हॉंकिंग डे मोहीम राबवली जाणार आहे त्याची सुरुवात आज करण्यात आली असून या मोहिमेचा दुसरा टप्पा सोळा ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे मुंबईत वाढत्या प्रदूषणाचा विचार करूनच ही मोहीम राबवण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे मुंबई शहरांमधल्या रस्त्यांवर वाहनांची वाढती गर्दी पाहायला मिळते त्यामुळे मुंबईकरांना हॉर्नच्या कर्कशच्या आवाजातून प्रदूषणाचा सामना करावा लागतो पण नो हॉनिंग डेच्या निमित्तानं मुंबई दोन दिवस मुंबई दोन दिवस हॉर्न बजा वाहन चालकान कार्रवाई फॉलो होने चाहिए जिससे आम लोगों में बहुत फायदा होता है जिससे इयरिंग प्रॉब्लम जो होती है वो काफी हद हाँ तक सॉल्व हो सकती है जितना हो सके मिनिमम हॉन्ग करना चाहिए बस बोलो एबीपी बघा नीट